सिल्लोड येथील राष्ट्रवादी काँग्रेस संभाजी ब्रिगेड स्वराज्य युवा संघटना यांच्या वतीने गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली असून शरदचंद्रजी पवार हे देशाच्या राजकारणातील बडे नेते असून त्यांच्याबद्दल पडळकरांनी जे वक्तव्य केले त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात निषेध होत आहे। पडळकरांनी जाहीर माफी मागावी नसता त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। मीडिया प्रतिनिधी राहुल आवटे, CNI महाराष्ट्र, जालना।